आढावा बैठक कशा संदर्भात घेतली होती? थोडक्यात आढावा बैठकीमध्ये काल मी आपल्याला सांगितलं होतं की 2021 या ठिकाणी जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे, पण त्या प्रस्तावामध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे तो प्रस्ताव अपूर्ण अवस्थेत आहे असं या ठिकाणी माहिती मिळाली. आताच 5 एकर जागा नगरपालिकेच्या मार्फत या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे. येत्या काही दिवसामध्ये या नगरपालिकेच्या मार्फत ज्या सगळ्यात महत्त्वाची मागणी जिल्हा उपरुग्णालयाची होती, मुख्यमंत्री मोदयाचा योगायोगाने 20 तारखेला दौरा आहे, त्यांच्याकडे आपण या रुग्णालयाची मागणी करणार आहोत. आणि निश्चितपणाने रुग्णालय असेल, पशुसंवर्धन दवाखाना जो आहे, गुरांचा दवाखाना, त्याच्याकरता 4 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. त्याचंही काम एवढ्या 8-15 दिवसामध्ये बिल्डिंगचं काम सुरू होईल. 11 कोटी रुपयाचा आपण या ठिकाणी शासकीय विश्रामगृह सार्वजनिक बांधकामचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे, तोही मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. तालुका स्तरावरच्या जे तहसील कार्यालय आहे त्यांच्या लोकांना राहण्याकरता क्वार्टर्स असावे याचाही प्रस्ताव शासनाकडे आपण प्रस्तावित केलेला आहे. त्याचबरोबर पोलीस क्वार्टरकरता 2 कोटी रुपयाचं वॉल कंपाऊंड या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे. असं तालुका स्तरावर जे पूर्ण कार्यालय चांगले असले पाहिजे त्याच्यामागे उद्देश हाच आहे की नवीन तालुका असल्यामुळे या तालुक्यांमध्ये ही कामं करण्याकरता आजची आढावा बैठक होती. आणि या आढावा बैठकीमध्ये बऱ्याच प्रश्नांना या ठिकाणी वाचा फोडण्यात आली. खरं म्हणजे हा दौरा धरणगावचा होता, पण आपल्याला कल्पना आहे की आमचे शहर प्रमुखांचं दुःखद निधन झाल्यामुळे तो दौरा आम्हाला फक्त पाहतीपुरता मर्यादित करावा लागला आणि पुढं मुक्ताईनगरला जाहीर सभा होणार आहे. काल नाथा भाऊंनी स्टेटमेंट केलेलं आहे की 9 कोटीचा मुक्ताईनगरमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. ते मूळ आता भ्रष्टाचार बोलणे आणि भ्रष्टाचार दाखवणे ह्याच्यात फरक आहे. उद्या मी म्हणेल की याच्यात इतका भ्रष्टाचार आहे, पण त्याला प्रूफ असलं पाहिजे. त्यांच्या म्हणण्याला जर तथ्य असेल तर चौकशी होईल आणि दूध का दूध पाणी होईल. 2 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला तालुक्यामध्ये आयोजित करायचं आहे सर्व विभागांना. तर आदरणीय मंत्री मोदय यांच्या हस्ते आपण आज धरणगाव तालुक्यात त्याची सुरुवात करत आहोत. या पंधरवाड्यामध्ये जे काही तुमचे पेंडिंग डॉक्युमेंट असतात ते आपले सरकार म्हणजे त्याच्यामध्ये सेतू केंद्र जे असतं, सेतू केंद्रामध्ये ज्या पद्धती सेवा आपण देत असतो त्याच्यामध्ये इन्कम दाखला असेल, डोबी साईल असेल वगैरे सर्व, तर त्या सेवा 15 दिवसाच्या आज सर्व नियम करून मिळणार आहे. आपले सरकार वेब पोर्टलवरील सेवा, महावितरण पोर्टलवरील 24 तास सेवा, DBT पोर्टलवरील 46 सेवा, नागरी सेवा सेतू केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सेवा, त्याचबरोबर लाभार्थ्यांची EKYC करणे, 100% भूमी अभिलेख कार्यालयामार्फत डेटा अपलोड करणे, त्याचबरोबर प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वितरण करणे, अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना वन हक्काचे पट्टे वाटप करणे आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र विहित वेळेमध्ये देणे. तर आपण आदरणीय मंत्री महोदय यांच्या हस्ते सुरुवात करून 2 ऑक्टोबरपर्यंत सर आम्ही शिबिराचे आयोजन करून त्या ठिकाणी वितरण करणार आहोत. आपल्याकडे प्रमुख लोकांकडे कोणी पदाधिकारी कार्यकर्ता आपण दरवाड्यात या याच्यामध्ये करून घ्या असं म्हणतात की या पंधरवाड्यामध्ये त्यांना सेवा देण्याकरता हा पंधरवाडा साजरा होतोय. कृषी विभागामार्फत सुद्धा आज पीक विम्याचे जे ते 50,000 रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले होते. मोदी यांनी ते यापूर्वी डिक्लेअर केलेलंच होतं, तर त्याची सुरुवात देखील आपण 5 शेतकऱ्यांना वितरण सांगवर अनुदान जे मागच्या सरकार स्कीम आहेत भरपूर. शिवाजी तलावावर 25 लाख आहे आपल्यापाशी. नाही त्याबद्दल मी सांगतो. आता दुर्ग दुर्गत 2 योजना इथे सुरू झालेली आपली. आपली एक फक्त मोठ्या शहरांसाठी होती, ज्या शहराची लोकसंख्या 1 लाख पेक्षा जास्त आहे किंवा ते जिल्हा मुख्यालय आहे. परंतु आता अमृत 2 जी योजना आता केंद्र सरकारकडून सुरू आहे, त्यामध्ये आता सर्व शहर आहे, तर त्या सर्व शहरांमध्ये आपल्या दोन्ही तलावांचा डिटेल इस्टिमेट आम्ही टाकलेला आहे आणि त्याची निधी मागणी केली. ज्यावेळेस तो निधी आपल्याला प्राप्त होईल त्यावेळेस तलाव आणि शिवाजी तलाव